नमस्कार पद्मज टेन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील आज आपण बनवणार आहोत झटपट घरच्या साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने डोरा केक सर्वात आधी सर्वांना चिल्ड्रन्स डे निमित्त हार्दिक शुभेच्छा चिल्ड्रन्स डे आपण डोरा केकने सेलिब्रेट करूया तर हे डोरा केक मी अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात बनवलेले आहेत खूप झटपट तयार होतात चला तर मग आपल्या रेसिपीची सुरुवात करूया इथे बघू शकता तुम्ही खूपच मस्त झालेले आहेत अगदी स्पॉन्जी झालेला आहे डोरा केक आपला या डोरा केक्समध्ये मी हनीचा वापर केलेला नाही किंवा एकचाही वापर केलेला नाही अतिशय छान झालेले आहेत चॉकलेटने आपण फिलिंग करूया इथे बघू शकता खूपच यम्मी दिसत आहे डोरा केक्स आपले चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया हे डोरा केक्स बनवण्यासाठी मी दोन चमचे लोण्याचा वापर करणार आहे दोन चमचे लोणी आपण एका बाउलमध्ये घेऊयात लोणी तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही त्याऐवजी तुपाचा किंवा बटरचाही वापर करू शकता विस्करने आपण लोणी छान फेटून घ्यायचं आहे पाव कप पिठी साखर घालूयात पिठीसाखर घालून आपण लोण्यामध्ये चांगली फेटून घ्यायची आहे एक पाच मिनटं आपण छानपैकी फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपले केक्स स्पॉन्जी होतील आता इथे फेटून घेतलेला आहे मी साखर आणि लोणी त्यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे एक कप मैदा इथे एक कप मैदा मी चाळून घेतलेला आहे तो आपण थोडं थोडा ॲड करूयात सर्व मैदा मी येथे टाकून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण घालूयात पाव कप मिल्क पावडर जेवढी मी साखर घेतली होती तेवढीच मिल्क पावडर येथे घेतली आहे मिल्क पावडर घातल्यामुळे पण केक आपले स्पॉन्जी होतात अर्धा टेबल स्पून मी येथे बेकिंग पावडर घालत आहे आणि अगदी चिमटभर मी येथे बेकिंग सोडा घेतलेला आहे आता अर्धा कप दूध घेऊन आपण थोडं थोडं त्यामध्ये टाकत जाऊयात आणि मिक्स करून घेऊयात एवढं दूध सफिशियंट आहे खूप पातळ पण आपलं बॅटर नाही व्हायला पाहिजे आणि खूप घट्टही नसावं सर्व दूध मी येथे टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटं अशा पद्धतीने फेटल्यामुळे आपले जे डोरा केक्स आहे ते अगदी स्पॉन्जी आणि छान होतील आता येथे मिश्रण मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे डोरा केक्स बनवताना नेहमी हनीचा वापर केला जातो पण आपण आज विदाउट हनी हे डोरा केक्स बनवणार आहोत आणि हनीच्या ऐवजी आपण एक सिक्रेट साहित्य वापरणार आहोत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला ती ट्रिक समजेल हनीच्या ऐवजी मी येथे घेतलेला आहे दोन चमचे गूळ गुण। गुळामध्ये आपण गुळ बुडेल एवढं पाणी घालायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला पाच मिनिटे याचा पाक करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता लगेचच पाच मिनिटामध्ये पाक आपला तयार झालेला आहे घट्ट झालं हे मिश्रण की समजायचं हा पाक आपला तयार झाला आहे आता येथे आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडासा लिंबाचा रस हानीसारखाच येथे कलरही आलेला आहे बघू शकता आणि चिकटपणाही आलेला आहे यामुळे आपल्या डोरा केक्सला कलर आणि टेक्स्चर खूप छान येणार आहे तर हे मिश्रण आपण आपल्या केकच्या बॅटरमध्ये ऍड करून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना हानी चालत नाही त्यामुळे आपण ही ट्रिक सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे डोरा केक्स नक्की बनवून बघा हानी न वापरता आणि हे साहित्य सर्व आपल्या घरातच अवेलेबल असतं थोडासा मी इथे व्हॅनिला इसेन्स पण टाकत आहे फ्लेवरसाठी इसेन्स ऑप्शनल आहे नाही वापरला तरी चालेल आता हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नसावं अशा पद्धतीने बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे चांगलं फेटलं तरच आपले केक मस्त होतात आता एका पॅनवर थोडंसं तेल टाकून मी टिश्यू पेपरने पुसून घेतला आणि एक येथे छोट्या साईजचा स्पून घेतलेला आहे किंवा छोटी वाटी पण तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला हे बॅटर भरून केक्स बनवायचे आहेत सर्व केक्स आपले समान आकाराचे यावेत म्हणून आपण एकाच मेजरमेंटने करणार आहोत तर अशा पद्धतीने बॅटर आपल्याला सोडायचं आहे चमचा बिलकुल हल्ला नाही पाहिजे आणि बारीक गॅसवर आपल्याला झाकण ठेवून हा केक पाच मिनिटे बेक करायचा आहे इथे बघू शकता केक आपला चांगला फुगला आहे आता आपण त्याला उलट्या साईडनेही शेकून घेऊयात गॅस बारीकच आहे मोठा गॅस केला तर केक तुमचे जळू शकतात तयार झालेला आहे आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचेही डोरा केक्स बनवून घेऊया इथे सर्व डोरा केक्स मी बनवून तयार केलेले आहेत आता आपण केकला फिलिंग करून घेणार आहोत तर एका केकला आपण चॉकलेट लावून घेऊयात त्यासाठी एका वाटीमध्ये मी गरम पाणी घेतलं आहे आणि छोट्या पॅनमध्ये चॉकलेट घेतला आहे तर लगेचच ते पाच मिनिटात मेल्ट होतं इथे चॉकलेट मेल्ट झालं आहे बघू शकता यामध्ये आपल्याला पाणी किंवा दुधाचा वापर काहीच करायचा नाही आहे गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे पटकन ते मेल्ट होतं आता दोन केकच्या मध्ये आपण चॉकलेट फिलअप करून घेऊया ते इथे आपले डोरा केक्स तयार झालेले आहेत आता एक मी नोजल घेतला आहे सेंटरला आपण नोजलने थोडासा केकचा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं चॉकलेट आपण फिल करूयात आणि त्याला डेकोरेट करण्यासाठी येथे मी जेम्सचा वापर करत आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जैन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय